श्री गणेशाय नम ओम नम शिवाय नमस्कार श्रोते हो तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप स्वागत एका वर्षात बारे महिने असतात पण पन, हिंदू पंचांगानुसार असा योगायोग आहे की यावेळी कॅलेंडरमध्ये दो बाराऐवजी तेरा महिने असतील ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनात असे म्हटले जाते की जेव्हा हे घडते तेव्हा ते शुभ नसते चला तर वैदिक ज्योतिष तज्ञ पंडित राकेश झा यांच्याकडून जाणून घेऊया की या वर्षी तेरावा महिना कधी असेल कोणत्या महिन्यात असेल आणि तसे जाणून घेऊया अधिक महिन्याचे वैशिष्ट्य महत्त्व रहस्य आणि असाच काही कशावर काही परिणाम होईल याची संपूर्ण माहिती अधिक महिन्याला विविध नावांनी संबोधले जाते त्याला मलमास पुरुषोत्तम मास असे देखील म्हटले जाते योगायोग असा झाला की श्रावण महिन्यात अधिक मास आला आहे त्यामुळे यावेळी श्रावण महिना एकोणसाठ दिवसाचा असेल कारण या वर्षी दोन महिने श्रावणाचे मानले जातील या स्थितीत अधिक मास असणाऱ्या श्रावणा श्रावण महिन्याच्या पहिल्या महि श्रावणाशी संबंधित शुभ कार्य होणार नाहीत सर्व धार्मिक कार्य शुभ कार्य श्रावण महिन्याच्या दुसऱ्या म्हणजेच शुद्ध श्रावणात होतील या वर्षी तीन वर्षानंतर येतोय कोणसाठ दिवसांचा अधिक महिना अधिक आ, तर सौर वर्ष दो तीनशे पासष्ट दिवसांचे सहा तास आणि अकरा सेकंदाचे असते पण चांद्र वर्ष तीनशे चोपन्न दिवस आणि नऊ तासांचे असते अशा स्थितीत दरवर्षी वर्षात सौर वर्षापासून सुमारे अकरा दिवसांचा फरक असतो अशा स्थितीत सौर वर्ष आणि वर्षांचा ताळमेळ राखण्यासाठी एक मलमासानंतर दुसरा मलमास बत्तीस महिन्यांनी सोळा दिवसांनी पुन्हा येतो अशा प्रकारे दर तीस वर्षे अधिक मास येतो असाच योगायोग तब्बल एकोण एकोणीस वर्षांनी वर्षांनी घडतोय यावेळी श्रावण महिन्यात आला आहे त्यामुळे यावर्षी श्रावण महिन्यात अधिक मास होणार आहे यावर्षी मंगळवार अठरा जुलैपासून अधिक मास सुरू होईल आणि सोळा ऑगस्ट रोजी संपेल चांगली गोष्ट म्हणजे अधिक मास सुरू होण्यास होण्याआधीच पंधरा जुलैला श्रावण शिवरात्री संपेल पण रक्षाबंधनाला बराच काळ वाट पाहावी लागणे साधारणत रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्याच्या पंधरा दिवसांनीच शिवरात्रीच्या पंधरा दिवसांनीच साजरा केला जातो मात्र अधिक मास सुरू झाल्यामुळे श्रावण शिवरात्री आणि रक्षाबंधनात या दिवशी शेहेचाळीस दिवसांचे अंतर राहणार आहे वर्ष प्रबोध नावाच्या मेदिनी ज्योतिषशास्त्राच्या पुस्तकात अधिक मास फलम या अध्यायातील श्लोक क्रमांक चार मध्ये श्रावण महिन्यात जास्तीचा महिना असेल तर पावसाळ्यात अडथळा निर्माण होऊ शकतो लोकांची संपत्ती हानी होऊ शकते असे भाकीत केले आहे यावर्षी पावसाळ्यात अधिक मासादरम्यान मंगळ सूर्याच्या पुढे भ्रमण करेल जो असामान्य पावसाचा योग आहे सूर्य आणि बुध कर्क राशीत भ्रमण करणार आहेत ज्यामुळे मंगळ शुक्र राशीत शनी सिंह राशीत प्रवेश करील तसेच गुरु मेष राशी आणि शनी कुंभ राशीत असेल अशा स्थितीत जुलैच्या ऑगस्टच्या मध्यभागी असामान्य पावसामुळे पूरस्थिती निर्माण होईल त्यामुळे दुष्काळी परिस्थितींना फटका मिळेल शेतकऱ्यांनाही फटका बसेल काला याच कालावधीत बिहार उत्तर प्रदेश आसाम बंगाल खूप कमी पाऊस पडेल भारतमध्ये मध्य भारतामध्ये गुजरात राजस्थान आणि महाराष्ट्रात खूप सारा पाऊस पडेल आग विमान आ, आग विमान अपघात युद्ध आणि नैसर्गिक आपत्तीमुळे जनतेला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे रशिया चीन तैवान युक्रेन पाकिस्तान आणि युरोपीय देशामध्ये खूप मोठी उथाल होऊ शकते तर अशी संपूर्ण माहिती या महिन्याची आहे तर एकोणवीस वर्षानंतर हाच अधिक महिना आलेला आहे तो म्हणजे श्रावण महिन्यात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर सर्वांनी बोला ओम नम शिवाय आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद